यहाँ पर कंट्रोवर्सी ये है कि ये ब्रिज के लिए 12 करोड़ रुपए का बजट के साथ में ये बनाया गया है, लेकिन जो संकल्प भूमि है जो यहाँ पर है स्थित है, ये संकल्प भूमि के लिए यहाँ पर पैसा लगाया नहीं गया है और उसे डेवलप अभी तक किया नहीं गया है। ये एवरीवन, अभी हम लोग हैं वडोदरा स्टेशन पे, जिसे पहले बड़ौदा कहा जाता था, अभी इसका नाम वडोदरा हो चुका है। और यहाँ पर जो है बाबा साहब का संकल्प भूमि है। हम लोग संकल्प भूमि में संकल्प लेने आए हैं, बाबा साहब के रहे हुए कार्य को हम आगे बढ़ाने की पूरी कोशिश करेंगे। बाबा साहब ने जो यहाँ पर तकलीफें उठाई हैं और वो तकलीफ उठाई है तो उसकी जानकारी हमारे परिवार को भी होनी चाहिए और उसकी पूरी कहानी मैं उनको बताने वाला हूँ। तो इस तरह से हम लोग बड़ौदा स्टेशन पे आए हैं, ये मुख्य कार्यालय है और देखते हैं सयाजीराव गायकवाड़ महाराज, इनका जो पूरा मतलब संस्थान था उसे भी विजिट करेंगे। तो आप चलते हैं हम लोग संकल्प भूमि की ओर। काय आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वडोदरा संस्थानमध्ये आले होते आणि वडोदरा संस्थानमध्ये आल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 10 दिवस इथे घालवले। त्या 10 दिवसात काय काय घडलं ते मी सांगण्याचा प्रयत्न करतो आणि बाबासाहेब संकल्प घेण्यासाठी प्रवृत्त कसे झाले तर त्याच्यासाठी जो घटनाक्रम आहे तो जाणून घेणे खूप जरूरी आहे। तर घटनाक्रम काय आहे, बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकर अमेरिकेतून जेव्हा उच्च शिक्षण घेऊन वापस भारतात आले तेव्हा उच्च शिक्षणासाठी सयाजीराव गायकवाड महाराजांनी त्यांना मदत केली होती आणि असा करार झाला होता की 10 वर्षासाठी बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या सेवेत काम करतील संस्थेमध्ये आणि त्यांच्या संस्थेत त्यांना काम करणं हे करारमध्ये विधित होतं। त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं की ज्या माणसाने मला एवढी मदत केली मोठं होण्यासाठी आणि त्या माणसाच्या संस्थानिकात काम करणे हे माझं पहिलं कर्तव्य आहे असं त्यांना वाटत होतं। म्हणून बाबासाहेब आंबेडकर जेव्हा उच्च शिक्षण घेऊन भारतात आले तर त्यांनी सर्वप्रथम बडोदा येथे सयाजीराव महाराजांच्या संस्थानिकामध्ये काम करण्यासाठी संस्थानिकांची भेट घेतली। महाराजांच्या सांगण्यानुसार त्यांना चांगल्या पोस्टवर काम देण्यात आलं आणि काम देण्यात आल्यानंतर त्यांना राहण्याची काय स्थिती होती तर अस्पृश्यतेमुळे कोणी त्यांना ठेवण्यास तयार नव्हतं, राहण्याची त्यांच्याजवळ व्यवस्था नव्हती। तेव्हा जेव्हा ट्रेनमधून ते अस्वस्थ व्यवस्थेत जेव्हा वडोदऱ्यात उतरले तेव्हा त्यांना असं वाटत होतं की आपण आता कुठं राहायचं, कारण अस्पृश्यतेमुळे त्यांना राहण्याची खूप मोठी एक प्रॉब्लेम क्रिएट झाली होती। त्यांच्या मेनूमध्ये ह्या सर्व गोष्टी होत्या आणि ह्या सर्व गोष्टी त्यांच्या डोक्यात असताना त्यांना असं वाटलं की आता आपण कुठं राहायला जायचं। त्यांनी सर्व गाडी गेल्यानंतर स्टेशनवरून सर्व यात्री निघून गेल्यानंतर त्यांनी स्टेशनवर थांबून एक गाडीवाला होता त्याला थांबवलं आणि त्याला विचारलं की बाबा रे इथे काही राहायची हॉटेलची व्यवस्था आहे का। तर तेव्हा त्यांना माहीत पडलं की बा इकडे हॉटेलची व्यवस्था आहे, तर एक पारसी धर्मशाळा आहे, त्या पारसी धर्मशाळेमध्ये तुमची राहण्याची व्यवस्था इथे होऊ शकते। तर बाबासाहेबांच्या डोक्यात क्लिक झाला की पारसी लोकांचा धर्म असा आहे की ते छुआछूत पाळत नाही म्हणून त्यांना असं वाटलं की त्यांना मला इथे कुठलीही हीनभावना न ठेवता मला इथे राहण्याची व्यवस्था होईल।
तर बाबासाहेब त्या राहण्या व्यवस्थेसाठी त्या गाडीवानकडे गेले आणि त्या बग्गीमध्ये बसले आणि तिथून जे आहे ते प्रस्थान केलं त्यांनी पारशी धर्मशाळेकडे. पारशी धर्मशाळेकडे जात असताना त्यांच्या मनात असंख्य प्रश्न होते का, मला तिथे राहायला भेटेल का, माझी इथे व्यवस्था होईल का, कारण अस्पृश्यता ही खूप चरम सीमेवर होती त्यावेळेस. तर सर्वात पहिले कोणीही आला तरी त्याला त्याची जात विचारायला सर्वात पहिला प्रश्न हेच असायचा की तुम्ही कोणत्या जातीचे आणि कुठे राहता, कुठून आले. तर हा याच्यामुळं जे आहे आयडेंटिफिकेशन होत होतं, तो कोणत्या समाजाचा आहे, तो कोणत्या जातीचा आहे, आणि त्या प्रकारचा व्यवहार त्याच्यासोबत होत होता. आणि असं असताना बाबासाहेब त्या धर्मशाळेत गेले तेव्हा त्यांना त्या पारशी बाबांनी सर्वात प्रथम हेच विचारलं की तुम्ही कोणत्या जातीचे. तर बाबासाहेबांनी सांगितलं की मी हिंदू आहे आणि हिंदू आहे, मला इथे राहण्याची व्यवस्था होईल का. त्यांनी म्हटलं इथे फक्त पारशी शाळा आहे तर हे पारशी लोकच इथे राहू शकतात, इथे हिंदू वगैरे कोणालाच एंट्री नाही आहे. पण बाबासाहेबांनी म्हटलं की तुम्ही दोन पैसे कमवत असाल तर माझी काही हरकत नाही. त्यांनी म्हटलं की ठीक आहे, मी तुमची व्यवस्था करतो, पण इथे लिहिताना जे आहे नाव, आपलं जे नाव आहे ते पारशी लिहावं लागेल. बाबासाहेबांचं मत होतं की बा मला पारशी नाव टाकलं तरी चालेल, माझी सर्वात मोठी प्राईम जे जरूरत आहे ते इथे राहण्याची आहे, राहण्याच्या जागेची आहे. तर बाबासाहेबांना एक तुटक्या फुटक्या खोलीमध्ये जिथे वटवागूळ फिरत असतात आणि सतत ते, आणि लाईटची व्यवस्था त्या रूमची कशी होती तर तिथे लाईटिंगची व्यवस्था अशी होती की बाबासाहेबांना फक्त जवळचंच दिसायचं, दूरचं काहीच दिसत नव्हतं, अशा अंधार कोठडीत त्यांना राहण्याची व्यवस्था केली गेली. तिथे बाबासाहेबांनी 1.5 रुपया पर डे देण्याचा अवलंब केला, सांगितलं की 1.5 रुपया दिवसाचे मी देईल. आणि बाबासाहेब आंबेडकर बडोदा संस्थानमध्ये सकाळी 10 वाजता सर्व तयारीनिशी जात होते आणि त्यांची नोकरी जी आहे ते संध्याकाळी जी आहे लवकर सुटायची, 6 वाजता सुटायची, तरी बाबासाहेब जे आहे आपल्या इष्टमित्रांसोबत तिथे गप्पा गोष्टी करत आपला वेळ काढण्याचा प्रयत्न करत 8-9 वाजता वापस त्या पारशी शाळेत वापस यायचे. पारशी शाळेत वापस आल्यानंतर, धर्मशाळेत वापस आल्यानंतर तिथे कोणी बोलायला राहत नव्हतं, तर बाबासाहेब निरंतर तिथं पुस्तकाचं वाचन करत होते. पुस्तकाचं वाचन करत असताना त्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत होते, त्यांना डिस्टर्बन्स जे वटवागूळ जिथं फिरत होते ते त्याच्यामुळं त्यांना खूप डिस्टर्ब होत होतं. तरी बाबासाहेबांनी हा वेळ जो आहे, हा एवढा अथक वेळ जो आहे, खूप मेहनतीनं, खूप जिकरीने तो वेळ काढला आणि असे त्यांनी 10 दिवस रोज 10 दिवस त्यांनी असे काढले. त्यानंतर त्यांच्यासोबत एक घटना घडली, पारशी धर्मशाळेत सर्व पारशी लोक मिळून तिथे आले, बाबासाहेबांना त्यांच्या धमकावलं की बा तुम्ही इथे राहायचं नाही, आज संध्याकाळी तुम्हाला रूम खाली करायची आहे, इथे तुम्ही उद्या सकाळी दिसायला नको. तर बाबासाहेबांनी तिथलं आपलं सामान घेतलं. आता त्यांच्याकडे दोनच ऑप्शन होते, की त्यांचे दोन मित्र होते, एक होता ख्रिश्चन मित्र जो ब्राह्मण कन्व्हर्टेड ख्रिश्चन होता आणि एक त्यांचा जीवलग मित्र. तर त्यांनी पहिले ते आपल्या जीवलग मित्राकडे गेले, त्याला सांगितलं की माझ्याच प्रकारे असं असं घटना घडली, मला तिथून काढून देण्यात आलं, आता माझ्याकडे राहायला जागा नाही, तर आता मी काय करू. तर बाबासाहेबांनी त्याला फोर्स नाही केलं की मला तू राहण्यासाठी जागा दे म्हणून, पण तरी बाबासाहेबांनी आपली व्यथा त्याच्या पुढे मांडली आणि त्यांनी तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की माझे जे घरी काम करणारे जे नोकर वर्ग आहे ते माझ्या घरी राहण्यामुळं, मी तुला पना दिल्यामुळं ते बा नोकरी सोडून देतील, काम करतील नाही, अशी माझी व्यवस्था होईल. तर बाबासाहेबांनी जे आहे त्याला फोर्स केलं नाही की तू मला समावून घे. आणि दुसऱ्या मित्राकडे गेले, त्याला विचारपूस केली, तर तो ब्राह्मण होता पूर्वीचा, त्याने ईसाई धर्म घेतला होता. तर त्याला वाटलं, त्यांनी बाबासाहेबांना उत्तर दिलं की मी माझ्या पत्नीला विचारेन. बाबासाहेबांनी समजून घेतलं की तू जरी थोडासा मॉडर्न विचारपिढीचा जरी असला तरी त्याची बायको जी आहे ते वैदिक परंपरेनं भारावलेली होती, तर ती तर राहू देण्यास अशक्य गोष्ट होती. बाबासाहेबांनी त्यालाही फोर्स नाही केला आणि शेवटी बाबासाहेबांकडे मी बडोदा संस्थानाकडे जाऊ की पारशी शाळेत जाऊ की आपल्या मित्रांकडून जाऊ, असं सर्व इकडून जेव्हा बायकॉट झालं बाबासाहेबांचं, नाईलाजानं बाबासाहेब जे आहे ह्या सयाजीराव गायकवाडांनी तयार केलेल्या ह्या बागेमध्ये ते आले. आणि हेच ते स्थान आहे जिथे बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर इथे बसले होते आणि 5 तास त्यांनी इथं घालवले.
त्यांनी पूर्ण विचार केला की माझ्यासारखा एक विद्वान पुरुष जो विदेशात शिकून येतो, चांगल्या पदावर राहतो, एवढ्या चांगल्या संस्थेत जॉब मिळवतो म्हणजे काम करतो, नोकर वर्ग म्हणून काम करतो, तरीही त्याला जे आहे अस्पृश्यतेमुळे असे दिवस पाहायला मिळतात. असे दिवस जर माझ्यासारख्या व्यक्तीला पाहायला मिळत असतील तर माझ्या जे जनता आहे, जे माझा समाज आहे, तो तर अनपढ आहे, तो एवढा शिकलेला नाही आहे, त्याची तर अजून खूप परिस्थिती खालावलेली आहे समाजाची. तर माझ्यासोबत हे होत आहे तर माझ्या समाजासोबत काय होईल, काय परिस्थिती त्यांची होत असेल, त्यांचे काय हाल होत असतील, हे बाबासाहेब निरंतर हेच गोष्ट त्यांच्या डोक्यामध्ये कंटिन्यू क्लिक होत होती, हेच सर्व गोष्टी विचार करत होते. आणि ह्या सर्व गोष्टी विचार करत असताना त्यांनी संकल्प घेतला, 5 तास त्यांनी कंटिन्यू इथे घालवले, विचार केला आणि संकल्प घेतला की जर मी माझ्या समाजासाठी असं काही करू शकलो नाही तर मी स्वतःला खतम करून घेईन, मी स्वतः गोळी झाडून आपलं स्वतःचं आयुष्य संपवून टाकेन, असा संकल्प बाबासाहेबांनी केला. आणि हेच ते स्थान आहे, म्हणूनच हा जो स्थान आहे हा महत्त्वपूर्ण याच्यासाठी आहे की यामुळेच आमची पूर्ण जे लाईफ आहे, जे आज आम्ही जगतो आहे, जे खातो आहे, जे आम्हाला स्थिती लाभलेली आहे, जे आम्हाला अस्पृश्यतेचा कोणत्याच प्रकारचा छळ आमच्यासोबत केला नाही केला जात नाही आहे आज, हे बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकर यांची कृपा आहे. त्याच्यामुळंच आम्ही इथे जगतो आहे आणि चांगल्या स्थितीत जगतो आहे, फिरतो आहे, खातो आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना इथे आपण नमन करतो आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण इथे पंचशील घेऊया सामूहिक आणि वंदन करूया आणि मग इथून निघूया. जय भी होते तो हम न होते, होता न ये नजारा, होता न ये नजारा. भीम जी गर तुम न आते, भीम जी गर तुम न आते, होता कैसे गुजारा. तुम न होते तो हम न होते, होता न ये नजारा, होता न ये नजारा. भीम जी गर तुम न आते, भीम जी गर तुम न आते, होता कैसे गुजारा. तुम न होते तो हम न होते, तुम न होते. नजरें झुकी हुई थी, पलके भीगी हुई थी, नजरें झुकी हुई थी, पलके भीगी हुई थी. एहसास तुमने कराया, सारी मेहनत तुम्हारी, तुम न लड़ते तो हम न लड़ते, मिलता न ये बसेरा,
मिलता न ये बसेरा। भीम जी गल तुम न आते, भीम जी गल तुम न आते, होता कैसे गुजारा। तुम न होते तो हम न होते, तुम न होते। धन्यवाद। दिख रहे हैं हम लोगों की जो प्रगति है, या हम लोग जो आज खा रहे हैं, पी रहे हैं, जो कपड़ा पहन रहे हैं, जो घूम रहे हैं, ये सारी इसके पीछे सारा कुछ इस जगह का महत्व है। अगर मानो आप सोचो कि अगर बाबा साहब उस दिन सम्यक संकल्प ना लेते और उन्होंने जो किया है संविधान के माध्यम से या सामाजिक क्रांति के माध्यम से जो किया है, अगर वो ना करते तो आज हमारा क्या होता, या आज हम किस जगह होते, या हमारा क्या होता, हम ये सोच भी नहीं सकते, हमारे सोच से भी परे। तो इस जगह का या इस सम्यक संकल्प का हमारे जीवन में भी कितना महत्व है, इस पे से हम समझ सकते हैं कि करोड़ों लोगों की जिंदगी एक सम्यक संकल्प ने बदल दी। पूरा भारत का पूरा दृश्य ही बदल दिया, भारत का पूरा भविष्य ही बदल दिया एक सम्यक संकल्प ने। तो उसी तरीके से मैं सभी से गुजारिश करूंगा कि आप भी अपने जीवन में ऐसा ही सम्यक संकल्प ले और अपनी, अपने परिवार की, अपने समाज की दिशा दशा पूरी चेंज कर दे, बदल दे और उसको आगे लेके जाए, उन्नति के पथ पर लेके जाए। यही मैं सभी से गुजारिश करता हूँ। धन्यवाद। जय भीम। देख रहे हो ये वडोदरा महानगर पालिका द्वारा लगाया गया है और ये मानक जो है वो है 11.83 करोड़ रुपए खर्च कर यहाँ पर ये ओवरब्रिज बनाया गया है और उसको नाम दिया गया डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ओवरब्रिज। तो यहाँ पर कंट्रोवर्सी ये है कि ये ब्रिज के लिए 12 करोड़ रुपए का बजट के साथ में ये बनाया गया है, लेकिन जो संकल्प भूमि है जो यहाँ पर है स्थित है, ये संकल्प भूमि के लिए यहाँ पर पैसा लगाया नहीं गया है और उसे डेवलप अभी तक किया नहीं गया है, ये कंट्रोवर्शियल है। तो यहाँ पर इस तरह का है कि ये छोटा सा पुल बनाया हुआ है वो 12 करोड़ रुपए का है, और जबकि वहाँ पर संकल्प भूमि में ज़्यादा पैसे नहीं लगते थे, फिर भी वो डेवलप हो सकती थी, लेकिन उसको बनाया नहीं गया, उसका पैसा यहाँ डाइवर्ट किया गया और ये फ्लाईओवर, ये पुलिया बनाया गया। तो आपको दिखाता हूँ ये पुलिया किस तरह से है। ये छोटा सा पुलिया बनाया गया है, कहते हैं कि ये डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी के नाम पर दिया, इसे नाम दिया गया फ्लाईओवर करके, लेकिन इससे कुछ खासा फ़ायदा नहीं है, ये शोपीस जैसा है, लेकिन यहाँ पर लगकर ही संकल्प भूमि है जिसे कि डेवलप करने के लिए पैसे की बहुत ज़रूरत है और वो होनी चाहिए। एक राष्ट्रीय धरोहर है, बहुत ही यहाँ पर बाबा साहब ने संकल्प लिया था, तो वहाँ पर बहुत ज़रूरी है कि उसे डेवलप करना चाहिए, उस जगह को उस सम्मान से रखना चाहिए, तो वो किया नहीं गया है। मैं आपको वो संकल्प भूमि की जगह भी दिखा देता हूँ। ये फुटओवर और बीच बनाया गया है नाले के ऊपर, जिसे बाबा साहब का नाम दिया गया है, और वो जो आप देख रहे हो ये संकल्प भूमि है और ये पेड़ है जहाँ पर बाबा साहब संकल्प लिया था, तो इसे डेवलप नहीं किया गया है, बल्कि ये
बनाया गया है फ्लाईओवर, और इसे नाम दिया गया है बाबा साहब का। ये कॉन्ट्रोवर्शियल मुझे लगा इसका।